सूप. थंडीच्या दिवसांमध्ये सगळ्यात जास्त आवडीने बनवणारा पदार्थ म्हणजे सूप. हो, आज आपण सूपच बघणार आहोत. मी शेफ मानसी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा रुचकर मेजवानीमध्ये स्वागत करते आणि आज आपण बघणार आहोत चिकन गार्लिक सूप. सुरुवात करूया. चिकन सूपसाठी सर्वात अगोदर मी इथे कुकर घेतला आणि तो गॅसवर ठेवला. आपण गॅस ऑन करून घेऊया आणि त्यामध्ये आपण घालणार आहोत बटर. अर्धा चमचाच घ्यायचं आहे आपल्याला बटर. बटरऐवजी तुम्ही ऑलिव्ह ऑइल किंवा राईचं तेलसुद्धा वापरू शकता किंवा साधं तेलसुद्धा वापरू शकता. मी बटर थोडं टेस्टिंगसाठी वापरलं म्हणजे टेस्ट जरा एनहान्स होते म्हणून. आता बटर मेल्ट होत आलं की आपण त्यामध्ये घालणार आहोत कांदा. इथे मी अर्धा कांदा चिरून घेतला आहे, रफली चॉप केला आहे आणि एकदा छान मिक्स करून घेऊया. आता अशाच वेळेस आपल्याला इथे घालायचं आहे लसूण. लसूण इथे मी 15 ते 20 पाकळ्या घेतल्यात आणि बारीक करून घेतला आहे तो आपण यामध्ये घालणार आहोत. नावच आपलं चिकन गार्लिक सूप आहे त्याच्यामुळे आपण लसूण जास्त घेणार आहोत. ते सुद्धा आपण यामध्ये भाजून घेऊया. कांदा आपल्याला फार गुलाबी किंवा ब्राऊन करायचा नाही आहे. आता आपण यामध्ये घालणार आहोत चिकन. इथे मी बोनलेस पीसेस घेतलेत. तुम्ही हाडासकटचे पीसेस घेतले तरी चालतील. इनफॅक्ट हाडासकटचे पीसेस जास्त हेल्दी असतात. आता इथे मी हे 100 ग्रॅम घेतले, ते आपण यामध्ये घालूया. चिकन मात्र इथे आपल्याला गुलाबी रंगावर भाजून घ्यायचं आहे आणि मग त्यामध्ये पाणी टाकून शिजवायचं आहे. बरेच जण काय करतात, सूप अगोदर करून घेतात मग चिकन शिजवतात आणि चिकनचे तुकडे मग त्यामध्ये घालतात. चिकन आता आपलं छान गुलाबी रंगावर भाजला गेलाय. आता आपण त्यामध्ये पाणी घालणार आहोत. इथे मी 1 ते 1.5 ग्लास पाणी घातलंय. आता आपण चिकन शिजवून घेऊया. शिटी आपली झाली आहे कुकरची. जोपर्यंत चिकन थंड होत आहे तोपर्यंत आपण कॉर्नफ्लॉवरचं मिक्सर इथे तयार करून घेऊया. इथे मी 2 चमचे कॉर्नफ्लॉवर घेतलंय. आता आपण यामध्ये पाणी घालणार आहोत. 2 चमचे कॉर्नफ्लॉवरला मी इथे 1 वाटी पाणी घातलंय. आता हे पण छान मिक्स झालंय. आता आपण एकदा कुकर उघडून बघूया. आपले चिकन पीसेस सुद्धा छान शिजलेले आहेत. आता आपण यातले जे चिकनचे पीसेस आहेत ना ते आपण दुसऱ्या बाउलमध्ये काढून घेऊया. आता जो हा चिकनचा स्टॉक आहे या स्टॉकमध्येच आपल्याला सगळे जिन्नस घालायचे. तर आता आपण यामध्ये काय काय घालणार आहोत मी दाखवते. त्या अगोदर मी गॅस ऑन करून घेते. इथे मी 2 गाजर घेतलेत, ते बारीक चिरून घेतलेत, ते आपण यामध्ये घालणार आहोत. कोथिंबीर घालणार आहोत छोटी वाटी बारीक चिरलेली. त्यानंतर इथे मी 2-3 मिरच्याची पेस्ट केली आहे, ती आपण यामध्ये घालूया. मिरेपूड घालूया 1/2 चमचा. चिली फ्लेक्स 1/2 चमचा घालूया. आता जोपर्यंत हे उकळत आहे ना तोपर्यंत आपण आपले चिकनचे तुकडे श्रेड करून घेऊया. आता सगळे चिकनचे पीसेस छान श्रेड करून झाले, ते आता आपण या चिकन स्टॉक मध्ये घालूया. छान मिक्स करूया एकदा. आता यामध्ये आपल्याला घालायचं जे आपण कॉर्नस्टार्चचं मिक्सचर तयार करून ठेवलं होतं ते आपण यामध्ये घालणार आहोत. आणि आता यामध्ये आपल्याला 1 ग्लास पाणी घालायचं आहे. त्यानंतर इथे आपण घेणार आहोत चवीपुरतं मीठ. एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे आपल्याला, आपण यामध्ये बटर घातलं आणि बऱ्याचदा बटरमध्ये मीठ असतं त्यामुळे मीठ टाकताना ही गोष्ट लक्षात ठेवायची. आणि 1/2 लिंबू आपण इथे पिळून घेतला आहे, त्या लिंबाचा रस आपण यामध्ये घालूया. आता छान उकळी येऊ देऊया. याला मला असं वाटतं पाणी अजून थोडंसं आपल्याला लागणार आहे. 1/2 ग्लास मी यामध्ये पाणी घातलंय. आता पुन्हा एकदा स्टर करून एक छान 2-3 मिनटं आपण उकळून घेऊया. जसं मी यामध्ये गाजर घातलेत ना तसं तुम्ही यामध्ये बीन्स घालू शकता, मशरूम घालू शकता, स्प्रिंग अनियन म्हणजेच पातीचे कांदेसुद्धा घालू शकता. हे माझ्या पद्धतीचं सूप होतं, तुम्ही तुमच्या पद्धतीने सुद्धा काही भाज्या अजून काही सॉसेस घालून तुम्ही तयार करू शकता. आपले 2-3 मिनटं झालेत आणि आता मी गॅस ऑफ करते. आता आपण सर्विंग बाउलमध्ये सर्व करून घेऊया. सूप मी आता बाउलमध्ये काढून घेतलंय. आता त्याला आपण थोडं गार्निश करूया. थोडंसं बटर घालते, बटर ऑप्शनल आहे. त्यानंतर आपण इथे घालूया थोडीशी मिरेपूड, थोडे चिली फ्लेक्स आणि कोथिंबीरने आपण याला सजवूया. इथे तयार आहे चिकन गार्लिक सूप. यामध्ये तुम्ही अद्रक घालू शकता, सुंठ पावडर घालू शकता. तुम्हाला तुमच्या आवडीप्रमाणे, तुमच्या आवडीच्या चवीप्रमाणे ते सूप तुम्ही बनवू शकता.
हे माझं सूप तर इथे तयार आहे आणि मी हे गरम गरम सर्व करणार आहे. तसंही कुठलंही सूप हे गरम गरमच छान लागतं. अशाच छान छान रेसिपीजसाठी बघत राहा रुचकर मेजवानी आणि थंडीच्या दिवसात मजा घ्या सूपची.